आज आज केस जे आहे ते 5 बेंच जजेसने डिसाइड केलं होतं. मग जर त्याची समीक्षा करायची असेल तर 7 बेंच कडे जावं लागणार आहे. आपली भूमिका काय असणार आहे ना त्याबद्दलच आम्ही त्या 7 बेंचच्या 7 जजच्या बेंच जवळ जाण्याच्या संदर्भामध्ये जी याचिका आहे किंवा त्याबद्दलचं जे काही आमचं आर्ग्युमेंट असेल ते आज कोर्टाला आम्ही सादर करू. कोर्टाने शेवटी आज शिंदे गटाच्या वतीने एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेलं आहे. त्यात म्हटलंय की नबाब रेबियाच्या निकालामुळे आमदारांना अपात्र ठरवण्यास सभापतीचा अधिकार हिरावून घेतला जात नाही. त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्यांना ज्या काही गोष्टी वाटत आहेत त्यांच्या पक्षकारांना किंवा त्यांच्या वकिलांनी ते त्या सादर करण्याचा अधिकार त्यांना आहे. त्याप्रमाणे त्यांनी जे काय म्हटलंय आमचं म्हणणं आम्ही मांडू सर्वोच्च न्यायालयाजवळ. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने शेवटी याबाबतचा कॉल घेणं आणि त्याबाबत लोकशाही भारताची लोकशाही समोर कशा रीतीनं सुदृढ होईल भारताची लोकशाही सशक्त अधिक कशी होईल यासाठीचा हा सगळा प्रश्न आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपच्या नेत्यांनी विधान केलंय की कायद्याचा सर्व अभ्यास करून आम्ही हे सरकार बनवलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी एक विश्वास व्यक्त केलाय की हे सरकार जे आहे ते वैध. त्यांचे नेते म्हणा त्यांची जी काही विधानं आहेत ही त्याच्या पुढे आहेत. कायद्याचा अभ्यास सोडा पण कायद्याच्या अभ्यासाच्या पलीकडे जाऊन त्यांच्या कुठच्या सोर्समधनं त्यांनी हे केलेलं आहे की सर्वोच्च न्यायालय काय आणि इलेक्शन कमिशन काय आम्हालाच आमच्याच बाजूने न्याय होईल आणि आमच्याच बाजूने आम्हालाच चिन्ह मिळेल आमचीच शिवसेना अशा प्रकारचं जी विधान आहे यावरून एक फार मोठं प्रश्नचिन्ह या सर्वोच्च असलेल्या संस्थांमध्ये लोकशाहीचं जो बूज राखण्याचं काम किंवा लोकशाही सशक्त देशामध्ये ठेवण्याचं काम ज्या संस्थांचं आहे त्या संस्थांच्या क्रेडिबिलिटीवरच एखादं प्रश्नचिन्ह उभं राहील की काय अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्यावरून येते. पण सुनावणीच्या दरम्यानची ही वक्तव्य आहे तुम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून देणार का? कारण तुमचीही काही वक्तव्य त्यांनी कोर्टात घेतले. अर्थात हा सुनावणीचा भाग असतो आणि मग त्याप्रमाणे ते रिझनिंग लॉजिकल रिझनिंग जे द्यायला लागतं त्याप्रमाणे ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या मधल्या दरम्यानच्या काळातल्या त्यांनी म्हणालेलं आमचं जसं ते म्हणत आहेत तसं आम्ही आमचं म्हणणार होतो. थँक्यू थँक्यू सर. तर शिवसेना नेमकी कुणाची याबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होते. 7 जजेसच्या बेंचकडे हे प्रकरण द्यावं अशी मागणी ठाकरे गटानं केलेली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे